हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक चांगली बातमी पाहणार आहोत कारण जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागामधील जी पाच पदं आहेत ज्या भरतीच्या संदर्भात दहा मेच्या जी आर नंतर ग्रामविकास मंत्र्यांनी माहिती दिली होती आणि आता त्याची पुढची स्टेप म्हणजे जिल्हा परिषदा दोन हजार एकोणीसमध्ये जे फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्या फॉर्मची माहिती घेत आहेत आणि ही एक पुढची स्टेप आहे ती फॉर्मशी माहिती घेतल्यानंतर मत परीक्षेच्या तारखा वगैरे जाहीर होतील तर ती डिटेल्समध्ये माहिती आहे ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्हाला आरोग्य आरोग्य आरोग्यसेविका यासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि सेवक सेविका ही टेस्ट सिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा सकाळमध्ये ही बातमी आलेली आहे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या संदर्भात बात बातमी आहे आणि इतर जिल्हा परिषदांमधूनसुद्धा प्रत्यक्ष मी ही माहिती घेतलेली आहे तर या ठिकाणी पहा आरोग्य विभागात पदभरतीचे संकेत मंत्रालयातून मागितली पाच जागांची माहिती सी ओनचे ग्रामविकास विभागाला पत्र आरोग्य विभागात मार्च दोन हजार एकोणीसमध्ये पदभरती झाली होती त्यात काही पदे रिक्त होती मंत्रालयातून आरोग्य आरोग्यसेविका औषध निर्माता आरो त्याच्यानंतर आरोग्य परिवेक्षेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पाच पदांची माहिती मागवण्यात आली आहे त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीचे संकेत मिळत आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गेल्या मार्च दोन हजार एकोणीसमधील भरतीतील रिक्त पदे भरावीत असे आदेश देण्यात आलेले आहेत या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे होते मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने निवड समिती गठीण गठीत करण्यात आली या समितीला पदभरतीच्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहेत त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्या पाचही पदांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत त्यात आरोग्य शेवट आरोग्यसेविका औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक या पाच पदांचा समावेश आहे संकलित झालेली सर्व माहिती परीक्षा शुल्क व इतर माहिती मागवण्यात आली आहे ले ले ही माहिती प्राप्त झाल्यानंतर येत्या काळात पदभरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक दिवसांपासून पदभरतीच्या प्रतिषेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या पदभरतीकडे लागलेले आहे पुढे पहा तीन वर्षांपूर्वी महापोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील विविध विभागांची पदभरती होणार होती उमेदवारांनी रितसर अर्ज दाखल केलेले होते काही कारणास्तव भरती प्रक्रिया स्थगित झाली होती आता आरोग्य विभागातील पाच पदांची भरती घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मात्र बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे त्यामुळे अशा उमेदवारांचे नुकसान होणार आहे उमेदवारांचं नुकसान होणार नाही ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरलेले आहेत जरी त्यांची वयोमर्यादा ओलांडली असली तरी त्यांना परीक्षा देता येईल हे सर्वांनी लक्षात असू द्यावं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या पर्यंतच्या जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर हे पुस्तक उपलब्ध आहे तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तसंच मराठी शब्दसंग्रह हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच